विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये पत्रलेखनासाठी किंवा सारांश लेखनाचा प्रश्न असतो आणि अगदी 5-6 ओळींमध्ये उत्तर लिहून तुम्हाला 6 पैकी कमाल 5 तरी गुण मिळू शकतात. यासाठी प्रश्न 1E मध्ये जो अपठित उतार असतो त्यावर आपण सारांश लिहिलेला आहे, तो अभ्यासूयात. सारांश लेखनासाठी प्रश्न 1E मधील हा अपठित उतारा दिसत आहे. हा उतारा प्रथम शांततेत वाचायचा. उतारा वाचल्यानंतर यामध्ये जेवढी उदाहरणं दिलेली आहेत तेवढी उदाहरणं ड्रॉप करायची आणि महत्त्वाचा भाग तुमच्या भाषेमध्ये आपल्या उत्तरामध्ये लिहायचा आहे. 1/3 सारांश लिहित असताना आपल्याला 35 ते 40 शब्दांमध्ये सारांश लिहिणं अपेक्षित असतं. 4-5 शब्द इकडे तिकडे चालू शकतात. सारांश लिहिता यावा यासाठी काही अपठित उतारे मिळवून त्याचा सारांश लिहिण्याचा सराव करा. आपण आता सारांश पाहूयात. मी जो सारांश तयार केलेला आहे तो बरोबर 45 शब्दांमध्ये लिहिलेला आहे. सारांश लिहित असताना सारांशाला शीर्षक देऊ नका. खेडी निसर्गाला अधिक जवळ असल्याने कर्मवीरांनी शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळवला. माणसाला शिक्षणामुळे सामाजिक परिसराशी व निसर्गाशी संवाद साधता आला पाहिजे. पौरुष, प्रतिकारक क्षमता, उपक्रमशीलता यांचा विकास माणूस व निसर्गाच्या सहवासातून होतो. कर्मवीरांनी शाळेला जोडून शेती संपादन करून विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून शेती फुलवली. विद्यार्थ्यात कमवा व शिका हा मंत्र रुजवला. अशा प्रकारे 40 ते 45 सारांश लिहा. अगदी कमी लिहून तुम्हाला जास्त गुण मिळतील. तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.